नमस्कार, मी भूषण करंदीकर। विकास नामाच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याच्या राजकारणामध्ये रोज काहीतरी उलथापालथ होतीये आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड 1.5 वर्षापूर्वी घडली। शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या सोबत जे आमदार घेतले त्यामुळे दोन गट शिवसेनेमध्येच निर्माण झाले, त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या शिवसैनिकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं की नेमकं करावं काय। मात्र अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर शिंदे गटाला जास्त सपोर्ट शिवसैनिकांनी केल्याचं सध्या तरी चित्र आहे। मात्र या सगळ्या एकूणच घडामोडींनंतर राज्याच्या जनतेला एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे, तो म्हणजे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा नेमकं काय होईल। त्याचं कारण असं आहे की आत्ता या सरकारमध्ये बदल झाल्यानंतर कोणतीही निवडणूक झालेली नाही आहे, त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये प्रत्येक गट प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न 100% करेल। आणि त्याच दृष्टीने आज आपण कर्जतमधल्या शिवसेनेमध्ये जे दोन गट पडलेत त्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे, त्यामध्ये काही धुसफूस आहे का, त्याच्यावरती काय नेमका मार्ग शोधला जातोय हे जाणून घेण्यासाठी आलोय। आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे जिल्हा प्रमुख, ज्यांच्याकडे कर्जत आणि उरण अशी जबाबदारी आहे, ते संतोष भोईर। भोईर साहेब, आपलं स्वागत। नमस्कार। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं शिवसेनेमध्ये सध्या काय घडतंय। त्यापूर्वी मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो। संतोष भोईर हे कट्टर शिवसैनिक, ज्या वेळेला हे गट तट पडले त्यावेळेला संतोष भोईर यांनी उबाठासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर ते या पुढच्या काळामध्ये विधानसभेचे उमेदवार ठरू शकले असते। मात्र तसं न करता जो शिवसेनेचा मूळ विचार आहे किंवा जे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांची भूमिका ही होती की आपल्याला कर्जतचा विकास घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी शिवसेना एकत्र राहिली पाहिजे, म्हणून त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। आपण याच प्रश्नापासून सुरुवात करूयात। भोईरसाहेब, अतिशय महत्त्वाचा खरं तर तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरू शकला असता, तुम्ही थोरवे साहेबांना पाठिंबा देण्याचं का ठरवलं? त्याचं कारण असं आहे की थोरवे साहेबांची जी काम करण्याची जी पद्धती आहे विकासाच्या बाबतीमध्ये, की त्याच पद्धतीने जे मी करू शकतो ते करू शकतात। आणि गेल्या 10 वर्षामध्ये मी 2 वेळा उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ती देऊ केली नाही। आता वयाच्या 30व्या ते 50व्या वर्षापर्यंत माणसाने कुठेतरी योग्य वेळी कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि मग हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचाच जर विचार, हिंदुत्वाचा जर विचार पुढे नेत असतील आणि त्या दृष्टिकोनातून मग पुन्हा दुसरीकडे जाणं, आणि आपण तर त्यांना मतदान केलेलं आहे, आमदार आहेत शिवसेनेचंच आहेत ते, आणि मग त्यांच्याचबरोबर राहून मतदारसंघाचा आपल्या विभागाचा विकास साधावा हा दृष्टिकोन मनात ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला। बरोबर। थोडक्यात बाळासाहेबांचे विचार त्याच्याशी घट्ट राहून आपण जनतेचं काम करणं, म्हणजे जशी शिवसेनेची भूमिका आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, ती आपण यापुढे सुरू ठेवताय। पण आता जर प्रश्न असा विचारण्यात आला की जे आधीचे आमदार होते 1919 तर त्यांनी विकास कामं केली असा राष्ट्रवादीचा दावा आहे, आता थोरवे साहेब फक्त उदो करून घेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं की नेमका विकास कधी सुरू झाला, 1919 झाला की त्याच्या आधी झाला? प्रामुख्याने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये आपल्या या कर्जत मतदारसंघ जसा आहे अनेक जण आमदार होऊन गेले, परंतु एकाच एक आमदारांच्यामध्ये चढावड आहे, त्याच्यामध्ये हे उजवे आहेत की आतापर्यंत झालेले जे आमदार आहेत ते हे सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री मोदींच्या बरोबर असल्याकारणाने अल्पावधी काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने जी कामं या विकास कामाची जी आत्ता चालू आहेत किंवा आता प्रगतीपथावर आहेत काही प्रोसेसला आहेत ती सगळ्यांपेक्षा ते उजवे ठरलेत की कमी काळामध्ये जास्त निधी या मतदारसंघात आणला। पक्ष संघटनेचा जर विचार केला तर तुम्ही जसं म्हणालात की पक्ष संघटना मजबूत राहिली पाहिजे, विकास झाला पाहिजे, यासाठी तुम्ही थोरवे साहेबांसोबत आहात। पण प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला एक महत्त्वाकांक्षा असते, त्याला कुठलं तरी पद हवं असतं, त्यालाही काम करायचं असतं। या सगळ्या याच्यामध्ये शिंदे गटात आत्ता कर्जतमध्ये विशेषतः कर्जत ते खालापूर असेल किंवा या भागामध्ये थोडीशी धुसफूस आहे असं ऐकू येत आहे, तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? हे बघा, पक्ष मोठा करत असताना प्रत्येक पक्षामध्ये नाराजी ही असतेच। ज्या ज्या वेळेला गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचा 15 वर्ष आमदार होता, कधी सत्तेत होते कधी विरोधात होते, परंतु ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकास येत असतो तेव्हा कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा चढावड होते। परंतु कार्यकर्त्यांच्यामध्ये जरी चढावड जरी असेल तरी निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळे एकवटतात
आणि मला विश्वास आहे की निवडणुकीच्या काळाखंडामध्ये मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा असतील, ग्रामपंचायत निवडणुका असतील, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेब पुढे नेत असताना आमदारांच्या आत्ताबरोबर फार मोठा तरुण वर्ग आणि कार्यकर्त्यांची फोटी फौज आहे, त्याच्यामुळे ती काळजी करण्याचं काही कारण नाही. दुसफूस ही प्रत्येक पक्षामध्ये असू शकते आणि असते. बरोबर, हीच परिस्थिती नेमकी उभाठा गटामध्ये पण असणार, त्यांनाही सत्तेमध्ये यायचं असणार किंवा आमदारांसोबत काम करायचं असणार, पण काही गोष्टींमुळे ते जर का थांबून राहिले असतील तर त्यांना इकडे वळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करताय? मुळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये असणारे जे कार्यकर्ते आता मोजकेच राहिलेले, परंतु आम्ही आता काम करत असताना त्यांना कुठेही आम्ही दुखवत नाहीत. त्यांना योग्य वेळी समजेल की बाबा आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी घेतलेला निर्णय की आपण कुठेही हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही, धनुष्यबाण पण आपल्याकडे, शिवसेना पण आपल्याकडे, आणि खऱ्या अर्थाने जी काम करायची जी पद्धत आहे की मतदारांना जी अपेक्षा असतात त्या पद्धतीने ते कामसुद्धा करतात आणि आम्ही त्यांना कुठेही नाराज वगैरे किंवा त्यांना टार्गेट आम्ही करतच नाही आहेत. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ते आपोआपच आमच्याकडे ते येतील. आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडली आणि जे डबल इंजिन सरकार होतं त्याला आणखीन एक इंजिन लागलं, राष्ट्रवादी अजित पवार गटाचं. ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये अजित पवार होते त्यावेळेला एक असा आरोप करण्यात येत होता की अजित पवार हे जो निधी आहे तो आपल्या आमदारांना जास्त देतात आणि जिथे राष्ट्रवादीचं प्राबल्य नाही किंवा जिथे राष्ट्रवादीचे आमदार आत्ता पराभूत आहेत त्यांना बळ देण्याचं काम ते करतात. आता तुम्ही सगळे एकत्र आहात, तुम्हाला नेमका काय अनुभव येतोय? त्यावेळेची परिस्थिती अशी होती, त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे म्हणजे आघाडीचे उमेदवार मुख्यमंत्री उद्धवसाहेब होते आणि उद्धवसाहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामधले जे 50 आमदार आहेत त्यावेळेला ते त्यांना सांगत होते, पण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती त्यांची ऐकून घेण्याची. परंतु आता तो प्रश्न मिटलेला आहे की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे आत्ता आमदार आहेत त्यांची कामं आता अडतच नाहीत. म्हणजे आता सत्तेत अजित पवार आले काय आणि अन्य कोण आले काय, परंतु खऱ्या अर्थाने जे आमदार आहेत त्यांची जी कामं व्हायची ती आता मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब असल्यामुळे तो प्रश्नच आता राहिला नाही. आता राहिला प्रश्न असा की अजित पवार, आता तुम्ही आता पुढच्या प्रश्नात मला विचारलात आता अजित पवार आलेले तुम्हाला चालतात का? पण आता प्रश्न असा आहे की त्यांनी शिंदेसाहेबांचं मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, हिंदुत्वाचा विचार मान्य केला आहे, मोदींचं नेतृत्व मान्य केलं, त्याच्यामध्ये सगळं आलं. आता जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. नाही, पण प्रश्न असा असतो की नेते निर्णय घेत असतात, कार्यकर्त्यांशी 100% चर्चा होते, मात्र स्थानिक पातळीवर काम करत असताना या दोन विचारधारा भिन्न असलेले पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळी नेमकी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते, त्यावरती तुम्ही नेमकं कसं पाहताय? आता बघा, प्रत्येकजण प्रत्येक पक्षाचा विस्तार करत असतो, पक्ष मोठा करत असतो आणि ते करत असताना प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमचा पक्ष मोठा करत असताना आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून जो जास्त भर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीमागे राहील, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. एकीकडे आपण पाहिलं तर एक प्रकारे त्रांगडं झालेलं आहे, म्हणजे तीन पक्ष एकत्र आलेत, पण आता जेव्हा विधानसभेच्या तिकीट वाटपाची वेळ येईल किंवा आपण असं म्हणूया की स्थानिक स्वराज्य संस्था कदाचित उद्या जाहीर होतील, त्यावेळेला या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावरनं किंवा उमेदवारीवरनं धुसफुसं होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही काही डॅमेज कंट्रोल आत्तापासून डोक्यात ठेवलं आहे किंवा त्या दृष्टीने काही तुम्ही योजना आखली आहे? आता पहा, जे महाराष्ट्रामध्ये होईल ते रायगडमध्ये होईल, जे रायगडमध्ये होईल ते कर्जत तालुक्यामध्ये होईल. साहजिकच आहे, ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, ज्या ज्या ठिकाणी आमची शक्ती आहे, त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करणार होतो, पण त्यावेळेला त्यावेळेला त्या परिस्थितीनुसार ते ठरेल. बरं, कारण विधानसभेसाठी म्हणजे किमान कर्जतसाठी तरी आम्हाला असं कळलं की राष्ट्रवादीमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जाते. विद्यमान आमदारांना झुकतं माप दिलं जाईल की या सगळ्या सत्तेच्या सारीपाटामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला सुद्धा तितकाच महत्त्वाचं स्थान दिलं जाईल, तो विचार केला जाईल? महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती, ज्या वेळेला महायुती झाली आता तिघे जण एकत्र आलेले आहेत, प्रत्येक पक्षाचा माणूस विधानसभेसाठी तयारी करत असतो आणि ते एकालाच उमेदवारी मिळणार. आता साहजिकच हे रोलिंग पार्टी जे आहेत सत्ताधारी पक्षामध्ये मोठा 1000 कोटीच्या जवळजवळ आता आसपास या अर्थसंकल्पामध्येपर्यंत तिथपर्यंत निधी जाणार आहे आणि कुठल्याही 329 मतदान केंद्रावरती आमदार महेंद्र थोरवे साहेबांचे कार्यकर्ते नाही आहेत किंवा तिथे बूथ लागणार नाही अशी कुठेच वेळ नाही आणि प्रत्येक गावात विकास पोहोचलेला आहे, त्यामुळे ती परिस्थिती काय निर्माण होणार नाही.
आणि मग सत्तारी पक्ष ज्याप्रमाणे आता ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आहेत, काही मतदारसंघामध्ये जे आता सत्तेत आहेत त्या ठिकाणी भाजपाचे आहेत, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आहेत त्या त्या ठिकाणी रोलिंग पार्टीचे जे आमदार असतील त्यांनाच त्या ठिकाणी दिलं जाईल. आता जे प्रत्येकजण जो आपापली तयारी करतो आहे तो प्रयत्न करणारच ना, प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण आपापली उपद्रव मूल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार. 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेला थोरवे साहेब उमेदवार होते, 2019 त्यांना विजय मिळाला. या दोन्ही विजयामध्ये तुम्ही नेमकं कसं पाहता की 2019 विजय नेमका कुठल्या फॅक्टरमुळे त्यांना मिळू शकला? त्यांची मतदारांशी असलेली सतत संपर्क, सुखादुःखात जाणं आणि त्यांचे असलेली लोकांचे अटॅचमेंट म्हणजे उपकारीवाणा आणि तरुणांच्या गळ्यामधले ते ताईत आहेत, यंग आहेत आणि त्यांची काम करण्याची क्षमता जर बघितली आक्रमक आहेत, पण तेवढेच ते दयाळू पण आहेत, दातृत्व पण त्यांच्याकडे चांगलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 2014 त्यांनी घेतलेली मतं आणि 2019 मतं घेऊन झालेलं त्यांचा विजय हे त्याचंच बाकीत आहे सगळं, की त्यांची काम करण्याची पद्धत एक आगली वेगळी. त्यामुळे ते त्यांना आत्मविश्वास आहे की 2024 ते निवडून येणार आणि आम्हीही सांगू शकतो का आता सध्या ज्या पद्धतीने काम चाललं आहे ते त्यांचं योग्य दिशेने चाललेलं आहे. बरोबर, आमदार विकास कामं करतायत आम्ही ती पाहतोसुद्धा आहोत, मात्र ज्याप्रमाणे आमदारांबद्दल तरुणांना आकर्षण आहे तसंच शिवसैनिक जे तरुण आहेत उमेदीत आहेत त्यांना तुमच्याबद्दल सुद्धा आकर्षण आहे. तुमची एक डॅशिंग ओळख आहे, म्हणजे तुम्ही रोखठोक आहात, सडेतोड आहात, परखड आहात, जे आहे ते आहे नाही ते नाही हा तुमचा बाणा आहे. या सगळ्यामध्ये कधी कधी निर्णय घेताना कुठेतरी द्विधा मनस्थिती होते का, कुठेतरी अन्याय होतो आहे असं वाटतं का, आणि तुम्ही त्याच्यावरती परत कधी विचार करता का? नाही नाही, पण प्रामाणिकपणे जर काम करत असताना कार्यकर्त्यांना त्याचा समजूतपणा आहे, रागवतो आपण तेवढं त्यांच्यावरती पण प्रेम करतो, पण कधी कधी संघटना बांधत असताना हे कठोर निर्णय कधी कधी घ्यावे लागतात, ते पक्ष हिताचेच असतात, त्याच्यामुळे त्याचं दुःख असण्याचं काही कारण नाही. एक जिल्हा प्रमुख म्हणून ज्या प्रकारे संघटना बांधायला पाहिजे, जे संघटनेची वाढ झाली पाहिजे, तर प्रत्येक जिल्हा प्रमुखाचं एक काहीतरी विजन असतं. तुमच्या दृष्टीने कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट जास्तीत जास्त ताकदवान व्हावा यासाठी तुमच्या काय योजना आहेत? त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे तळागाळापर्यंत ज्या आणलेल्या ज्या गोरगरिबांसारख्या माहितीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण त्या पोहोचवणार आहोत, हा झाला एक दृष्टिकोन. आणि आगामी काळामध्ये हिंदुत्वाचा जो विचार आहे, बाळासाहेबांचे जे विचार आहेत आणि आनंद देगे धर्मवीर यांचे जे विचार आहेत हे पुढे नेण्यासाठी आज आम्ही ज्या पद्धतीने आमचं जे काम चाललं आहे, माझी तर नव्याने नियुक्ती 7 जुलैला झालेली आहे, परंतु 7 जुलैपासून आता 3-4 महिने झाले तोपर्यंत आम्ही अहोरात्र काम करतो आहे. आगामी काळामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही पक्षबांधणी करू आणि त्या माध्यमातून शिवसेना कशी मोठी राहील आणि उभी राहील की त्या ठिकाणी ताकद वाढेल हा दृष्टिकोन आम्ही ठेवून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. निश्चित, मला असं वाटतं की ज्या प्रकारे आमदार विकास कामं करतायत आणि तुमच्यासारखा एक तरुण तडफदार म्हणून आणि डॅशिंग जिल्हा प्रमुख आता शिवसेनेला मिळाला आहे, तर या सगळ्याचा परिपाक म्हणून 2024 पुन्हा एकदा तितकंच बळ शिवसेनेला आणि अर्थातच आमदारांना मिळेल अशी अपेक्षा आपण करूयात. आणि तुमच्या सुरू असलेल्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो, आज तुम्ही वेळ काढलात, आमच्याशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली त्याबद्दल आपले आभार. जय महाराष्ट्र. या विशेष मुलाखतीत इथेच थांबतोय, नमस्कार.